काय मिस्टेक सांगा काय मिस्टेक तुला माहित नाही तू परफॉर्मन्स केलं ना काय मिस्टेक केली तुझ ठीक आहे बॅटिंग मध्ये काय केलं तू बॅटिंग मध्ये काय बॅटिंग मग काय परफॉर्मन्स झालं तो बॅटिंगचा नाही ना मग तुम्ही फिल्डिंग चांगली झाली फिल्डिंग झाली चांगली बॉलिंग चांगली झाली ठीक आहे फिल्डिंग मध्ये काय चांगलं केलं तू सगळे कव्हर करत होतो फिल्डिंग करताना कव्हर करत होतो स्टंपला मागून थ्रो करताना दोनदा तीनदा कव्हर केला एका रनआउट पण काढला ना तू बरोबर बरोबर ना मग ते एक बरं चांगलं केलं ना कॅच पकडला फास्ट कॅच होता तर क्विकली तो जज करून बरोबर कॅच पकडला याच मिस्टेक आहे की आज व्हिडिओ नाही काढली आपली ठीक आहे ना मग तुझी फिल्डिंग चांगली होती तुझी बॉलिंग पण चांगली होती बॉलिंग मध्ये पण तू आज सांगितल्याप्रमाणे तीन तीन चार व्हेरिएशन मध्ये बॉल टाकले एक फ्लाईट पण टाकला नंतर थोडासा मिडियम पेस टाकला नंतर क्विक ओव्हर टाकला नंतर बोल झाला ना आणि बॉल बघ आपल्या त्या मॅच मध्ये कसं होतं सिच्युएशन बॉल जास्त आहेत आणि रन कमी होते आणि लास्ट विकेट होती माहिती आहे ना नाही काढले विकेट जिंकला असता ना एक एक टुकू टुकू खेळ आणि टुकू टुकूच खेळत होता ना तो बोला ना तो कोण होता नाव अथर्व अथर्व आहे ना तो एकदम प्लेट खेळतो आणि बरोबर खेळत होता बॅटिंग बॅटिंग चांगला चांगली करतो पण समजा त्याने टुकू टुकू करून रन मॅच जिंकवली होती आणि विनिंग स्पॉट काय होता विकेट काढल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नव्हते पण तू तेव्हा बॉलिंग करताना काय केलं फ्लाईट केला नंतर मिडियम पेस टाकला थोडासा नंतर क्विकर टाकला तर तो कन्फ्युज झाला बॅट लेट पोहोचली आणि मग बोल झाला ना तो म्हणून जिंकली आणि तीन आठवड्यानंतर आज पहिल्यांदा तू मॅच जिंकली साधी सर बोलले ना तीन आठवड्यानंतर तू जिंकला तो ना सांगितलं की नाही एकदम क्लोज जवळ आल्या मग ह्याचा अर्थ काय आपल्याकडे टेक्निक असून बॅटिंग असून सुद्धा आपण हरतो मॅच का हरतो कारण की फक्त बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगच नसते त्याच्याबरोबर तुला जजमेंट पण घेतलं पाहिजे की कधी कोणाला बॉलिंग दिली पाहिजे कधी बॅटिंग केली पाहिजे कधी फास्ट खेळायचं आहे कधी स्लो खेळायचं आहे ते कळायला पाहिजे समजलं ना नाही तर काय म्हणायचं खेळतोय म्हणून खेळतोय एन्जॉय करतोय बस एन्जॉय बरोबर आपल्याला आपले स्किल्स पण असे शिकावं लागतील.